उपनगर पोलिसांनी आयुषर मधून टायर चोरणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. समतानगर परिसरात रात्रीच्या वेळीस अपोलो कंपनीचे नवीन टायर भरलेल्या आयुषर गाडीमधून चोरी झाल्याची तक्रार उपनगर पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त होऊन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी यांनी पेट्रोलिंग दरम्यान आयुषर गाडीमधून चोरीस गेलेल्या अपोलो कंपनीचे टायरचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून संशयित आरोपी दर्शन उर्फ ओंकार रवींद्र सूर्यवंशी विशाल प्रदीप गांगुर्डे यांचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी गेलेले अपोलो कंपनीचे टायर हे आरोपी दर्शन उर्फ ओंकार सूर्यवंशी याने त्याच्या ताब्यात असलेली सफेद रंगाची टाटा कंपनीची यस छोटा हत्ती चारचाकी वाहनाचा वापर करून सदर टायर त्याचा साथीदार आरोपी विशाल गांगुर्डे याचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरची टाटा कंपनीची यस गाडी व अपोलो कंपनीचे 13 टायर 9 ट्यूब असा एकूण 1,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी दर्शन उर्फ ओंकार रवींद्र सूर्यवंशी आणि विशाल प्रदीप गांगुर्डे यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशाप्रमाणे तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश घोटेकर, पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे, पोलीस अंमलदार अंबादास बकाल लखन, सोमनाथ गुंड, पोलीस नाईक राहुल जगताप, पोलीस अंमलदार गौरव गवळी, जयंत शिंदे, पंकज करपे, मडवई, ज्ञानेश्वर राणे, गणेश रुमाले यांनी केलेली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांचे आदेशाने पोलीस अंमलदार अंबादास बकाल हे करीत आहे. एनसीएमसाठी प्रतिनिधी सनी काळे, नाशिक रोड.